कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील काही रिपोर्ट हाती लागत आहे। आलेल्या या रिपोर्ट मध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील काही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी तुषार गडोजे थेट कॉललाइनवर जोडले जात आहेत। बोला तुषार जी, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? चांदवड तालुका वैद्यकीय अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना संख्येत वाढ झालेली आहे। तालुक्यासाठी खूप धक्कादायक अशी बातमी आहे। कालचे 11 आणि आजचे 14 अहवाल असे एकूण 25 अहवाल तालुक्यामध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत। पॉझिटिव्ह आलेले रिपोर्ट कुठले आणि किती हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊ। 25 वर्षीय चांदवड गुजरात गल्ली, पुन्हा 25 वर्षीय चांदवड गुजरात गल्ली, 55 वर्षीय चांदवड शिवाजी चौक, 30 वर्षीय चांदवड भैरवनाथ नगर, 55 वर्षीय चांदवड भैरवनाथ नगर, 50 वर्षीय डोंगरगाव, 24 वर्षीय मंगरूळ, 55 वर्षीय शिंगवे, 66 वर्षीय उसवाड, 32 वर्षीय 4 वर्षीय हे 2 कल्याणहून आलेले होते। तसेच आजचे काही रिपोर्ट जाणून घेऊया। 35 वर्षीय चांदवड हनुमाननगर, 17 वर्षीय चांदवड हनुमाननगर, 30 वर्षीय चांदवड जाधव वस्ती, 64 वर्षीय चांदवड जाधव वस्ती, 62 वर्षीय चांदवड 66 वर्षीय चांदवड, 27 वर्षीय मंगरूळ, 23 वर्षीय मंगरूळ, 28 वर्षीय मंगरूळ, 30 वर्षीय उसवाड, 25 वर्षीय उसवाड, 21 वर्षीय पिंपळनारे, 40 वर्षीय डोंगरगाव, 60 वर्षीय परसूल। यामध्ये काही रिपोर्ट हे पूर्वीच्या संपर्कातील आहे तर काही नवीन रिपोर्ट आहेत। तरी सर्वांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी तुषार गडोजे, कानमंडावे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून रुग्णांची संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे। ग्रामीण भागात देखील कोरोना शिरकाव करत आहे। त्यामुळे समस्त नाशिकरांना आम्ही विनंती करतो की घरातच थांबा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। त्याच पद्धतीने पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर